आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न. बघा, येणाऱ्या एक्झाम 2024 तुम्हाला यावर 100% क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळे सर्व क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचे आणि तुम्हाला जर आन्सर येत असेल तर आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मी तुम्हाला काही टाईम देईल त्या टायमामध्ये आन्सर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिसही होणार आहे आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही तेसुद्धा तुम्हाला इथे समजणार आहे. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघू. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ - चौरस किमी आहे. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारलं आहे तुम्हाला, तर काय येणार आहे, चला आन्सर द्यायचं आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307,713. ऑप्शन नंबर एक, ज्यांचं ज्यांचं ऑप्शन नंबर एक आलं आहे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोकणची उत्तर दक्षिण रुंदी - किमी आहे. उत्तर दक्षिण रुंदी विचारली, ठीक आहे, कोकणची, तर ती काय येणार आहे, त्याला अरबी समुद्र लागलेला आहे. तर किती, 720 किमीचा. अरबी समुद्र ही किती लागला आहे, 720 किमीचा अरबी समुद्र. ठीक आहे, अरबी समुद्र किती लागला आहे कोकण किनारपट्टीला, तर 720 किमी. त्याचंही आन्सर हेच येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट, मुंबईच्या उत्तरेस - खाडी आहे. तर कोणती खाडी आहे मुंबईच्या उत्तरेस, चला आन्सर द्यायचं आहे. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे, तर वसई खाडी, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने - क्रमांक आहे. तर कितवा क्रमांक आहे, चला पहिले दोन कोण आहे हे मला कमेंट्समध्ये सांगायचं. जर तुमचा स्टडी झालेला असेल त्याचा आन्सर तुम्ही नक्की देणार आहे. ठीक आहे, पहिले दोन राज्य सांगायचे, म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्याचा कितवा 3रा क्रमांक लागतो. पहिले दोन राज्य कोणते हे मला कमेंट्समध्ये सांगायचे. नेक्स्ट, भाषावर प्रांत रचनेनुसार सध्याच्या महाराष्ट्र व - मिळून मुंबई राज्य निर्माण झाले. तर बघा, दोन राज्य मिळून काय झालं, द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झाले होते. तर कोणते दोन राज्य होते मुंबई राज्य निर्माण झाले, तर काय महाराष्ट्र राज्य पहिले मुंबई राज्य. बघा, माझं ज्योग्राफीचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल ना, तर ह्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही 100% देऊ शकता. ठीक आहे, जर नसेल बघितलं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये, तसं मला तुम्ही कमेंट्स करा, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईल. ठीक आहे, त्यामध्ये मी सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आणि त्या अगोदर काय, 1956 काय, 1953 काय, हे सर्व मी तिथे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, जर ते बघितलं असेल तर तुम्ही हे आन्सर नक्की देऊ शकणार आहे. ठीक आहे, गुजरात, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघा, कोकणच्या सकल भागास - मानता. कोकणच्या सकल भागास काय मानता, वलाटी, देश, खलाटी, कोणकोण तर येणारच नाही, इथे रिजेक्टच होतं. ठीक आहे, देशही येणार नाही. बघा, असं एलिमिनेशन करायलासुद्धा शिकता, वलाटी आणि खलाटी याबद्दल सांगा आन्सर काय येणार आहे, खलाटी. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. बघा, कधी कधी आन्सर येत नसेल असं एलिमिनेशन करत चालायचं, तर ह्या दोन्हीतून तर तुम्ही काहीतरी एक तर करेक्ट सांगू शकता ना. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर, सुवर्णदुर्ग हा - किल्ला आहे. तो कोणता किल्ला आहे बरं सुवर्णदुर्ग, चला आन्सर द्यायचं आहे, सागरी किल्ला आहे. ठीक आहे, नेक्स्ट, खांदेरी व उंदेरी ही - आहे. खांदेरी व उंदेरी काय बेटे, ही दोन्ही काय बेटे, खांदेरी व उंदेरी हे काय बेटे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईजवळील बंदर - आहे. मुंबईजवळील बंदर विचारलं आहे तुम्हाला, नवीन झालेलं आहे, चला यावरून तरी आन्सर देऊ शकता, नावाशिवा, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे - किमी आहे. पूर्व पश्चिम लांबी, दक्षिण उत्तर लांबी क्वेश्चन विचारला जातो, तर किती, 800 किमी. बघा, ही पूर्व आणि ही पश्चिम. ठीक आहे, त्यानंतर, कोकणचे हवामान कसे बरं, सम. त्यानंतर, सह्याद्री पर्वतास - असेही म्हणतात. तर सह्याद्री पर्वतास काय म्हणतात विचारलंय तुम्हाला, पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते. त्यानंतर, नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार - आहे. चला याचा आन्सर तर सर्वांना आलंच पाहिजे, सर्वांनी मॅप बघितला आहे महाराष्ट्र राज्याचा, त्रिकोणाकृती. गोदावरी नदीचे उपखोरे विचारले तुम्हाला, पैनगंगा, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर, प्रवरा, सिंदफणा व दुधना या - नदीच्या उपनद्या आहेत. तर कोणत्या नदीच्या उपनद्या, नद्या आणि उपनद्या रट्टाच मारून ठेवायचं आहे क्वेश्चन विचारता.
गोदावरी नदीच्या उपनद्या प्रवरा, सिंदफणा आणि दुधना. महाराष्ट्राचा रेखांश विस्तार डॅश डॅश पूर्वरेखा वृत्त ते डॅश डॅश पूर्वरेखा वृत्त दरम्यान आहे. तर किती आहे, चला आन्सर द्यायचं आहे. किती आहे, 72 डिग्री 36 इंच, 80 डिग्री 54 इंच. काळ्या मृदेमध्ये अतिरिक्त जलसिंचन झाल्यास ती डॅश डॅश बनते. आता बघा, काळ्या मृदेमध्ये जर अतिरिक्त जलसिंचन झाले, जास्त पाणी आलं, तर काय होते, ती दलदलयुक्त बनते. ठीक आहे, पावसाळ्यात तुम्ही बघितलेलं असेल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना, आता हे तर क्वेश्चन सर्वांना आलाच पाहिजे. 1 मे 1960. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ डॅश डॅश नदीने व्यापले, तर बघा कोणत्या नदीने व्यापले, गोदावरी, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश इथे होतो. तो गोदावरीचा उगम कुठे होतो, बरं, ब्रह्मागिरी. ठीक आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश ही प्रमुख जल विभाजक आहे. तर जल विभाजक विचारलंय, प्रमुख, महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक विचारलंय, चला आन्सर द्यायचं आहे. प्रमुख जल विभाजक काय, सह्याद्री पर्वत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्राचा पाया डॅश डॅशमध्ये आहे, तर त्याची निमुळते टोक पूर्वेसकडे आहे. बघा, पाया आणि निमुळते टोक विचारलंय तुम्हाला, काय येणार आहे. मॅप जर बघितलेला असेल तर बघा, इकडे ह्या भागामध्ये काय येतं, कोकण येतं. ठीक आहे, आणि गोंदिया काय येतं, पूर्वेच येतं. ठीक आहे, ह्या टोकाला इकडे पूर्व दिशा, ह्या टोकाला काय येतं, गोंदिया येतं. ठीक आहे, ह्या प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामध्ये खाजना अरण्य आहेत. अरण्य आणि ते कुठे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कुठे, तर महाराष्ट्रात. बघा, इथे तुम्हाला जिल्ह्याने विचारलं आहे, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, खाड्यांच्या दलदलीचा प्रदेश. काय येणार आहे, खाड्यांच्या दलदलीचा प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रात डॅश डॅश नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे. कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे, तर गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरे. ठीक आहे, पठारावरील हवामान, मग पठारावरील हवामान कसे असते, तर पठारावरील हवामान विषम असते. नेक्स्ट, एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसास डॅश डॅश म्हणतात. एप्रिल आणि मे मध्ये पडणाऱ्या पावसात म्हणतात आंबेसरी. त्यानंतर जांभा मृदा प्रामुख्याने डॅश डॅश जिल्ह्यात आढळते, यावर नेहमी क्वेश्चन विचारतो, कोणती मृदा कुठे आढळते. महत्त्वाचे पॉईंट आपण सर्व कव्हर करतोय, त्यामुळे आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. त्यानंतर जमिनीमधील ओलावा टिकून धरण्याची क्षमता डॅश डॅशमध्ये असते. कोणत्या मातीमध्ये असते विचारले, जमिनीमधील ओलावा टिकून धरण्याची क्षमता काळी मृदामध्ये असते. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश पाहावयास मिळते, तर महाराष्ट्र पठारावर काय पाहावयास मिळते, पानझडी अरण्य. ठीक आहे, पानझडी अरण्य कुठे पाहायला मिळते, तर महाराष्ट्र पठारावर. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोकणात डॅश डॅश येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. तर तांदूळ संशोधन केंद्र कुठे, तर कोकणातील विचारलं तुम्हाला, तर राधानगरी, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर डॅश डॅशवर काही ठिकाणी उपउष्ण सदाहरित अरण्य आहेत. उपउष्ण सदाहरित अरण्य, ठीक आहे, कुठे, घाटमाथा, ऑप्शन नंबर 2. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता, तर घनता विचारली तुम्हाला काय, चला आन्सर द्यायचे. लोकसंख्येची घनता 365. ठीक आहे, नेक्स्ट, महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ठिकाणी कागदाची मोठी गिरणी, तर चंद्रपूर जिल्ह्यातील कागदाची गिरणी सर्वात मोठी विचारली तुम्हाला, तर कुठे, चला आन्सर द्या, बल्लारपूर, ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्या डॅश डॅश क्रमांक आहेत. कितवा क्रमांक आहे बघा, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्या डॅश डॅश क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे, 3. प्रकारे आपण सर्व सिरीज कंटिन्यू करणार आहोत, सर्व सब्जेक्ट आपण इथे कवर करणार आहोत. त्यानंतर आपलं सामान्य ज्ञान असेल, मराठी ग्रामर असेल, त्यानंतर मॅथ असेल, रिझनिंग असेल, या प्रकारे सर्व सब्जेक्ट आपण या सिरीजप्रमाणे कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.